श्रीरामाबज्ञ नाचवीत म माझं नाव सविता विरा इरतकर चिकडाणा उपासना केंद्र संभाजीनगर मी माझा अनुभव सांगते माझा अनुभव ट्रेनचा आहे आणि आम्ही म परेडसाठी गेल, गेलो गेलो होतो मग परेड झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला बापू घ्यायला थांबायचं होतं मग आम्ही हरिगुरुग्रामला गेलो आणि तिथून आम्हाला बापू भक्तांच्या घरी जायचं होतं कांदेवाडीला मग ते जाताना गेलो आणि तिकडून येताना बापू घेण्यासाठी आम्ही सकाळी तिथून निघलो आणि आम्हाला हरिगुरग्राउंडलाच यायचं होतं आणि ते ट्रेनचं मध्ये समजा बसायचं आणि मला काही एवढी सवय नव्हती ट्रेनमध्ये बसायची मी ब गर्दी होती गर्दी होती आणि म्हणजे जायले मी अशी बऱ्याच वेळेस पण गर्दी असल्यामुळं मला चढायला असं हे नाही झालं जमलं नाही मी च चाड़ चढले चढायचं चा, तर मला असं धक्का दिला धक्का दिल्यामुळं माझे पूर्ण हात सटकले सटकले मी माग असे पडणार आणि मला म्हणजे असं इतकं धरलं पण मला असे लोटूच राहिले सगळे मला कोणीच चढू देईन नाही वरती आणि माझ्या स सोबतचे जण होते ते चढले चढले आणि त्याला तर ही चढ चढ लागली त्यानं माझ्या हातात हात दिला ते हात बी टुंग्याला आणि मग हात न्यूज टुंग्याला आणि तितक्यात ट्रेन धकली आणि धकल्याच्यानंतर मला काहीच सुधार सोचा काय करावं म्हणणं आता का आपली आता ट्रेन तर धकली आपल्याला तर माझे जवळ मोबाईल पण नव्हता आता मी म्हणला आपल्याला तर माहिती पण नाही नवीन गेल्यामुळं आणि मोबाईल नाही दुसरा एक हे पण आता काय करावं म्हणलं आता ट्रेन तर धकली आणि पुढं लगेच धाकता धाकता आणि माझं एक पाय खाली आणि एक पाय त्या याच्यात जायचा तर मी असं खाली बघितलं खाली खड्डं दिसलं आणि ट्रेन आज धकून गेली आणि मग मी इतकी घाबरले की आता आपण काही ट्रेनमध्ये बसत नाही आपल्याला आता ट्रेन आपली सुटते आता आणि दुसरे होते पण एक एक हात असा कसा अचानकच त्या याला गुतला त्या गजाला तिथल्या आणि गुतला आणि मागून असं समजा कोणीतरी असं आल्यासारखं आलंच आणि मला म्हणले अगं घाबरू नको असं घाबरायचं नसतं आणि तू इतकं घा इतकं घाबरली तर खाली समजा पडशील ना मागच आणि माग लगे असं पडायचं तर मागं पडता पडताच मला असं मधी लोटलं असं जोरात लोटलं तर मी लगे ट्रेनमध्येच घुसले आणि ट्रेनमध्ये घुसल्यानंतर मग मा मागं फिरून बघितलं मी मागं फिरून बघितलं तर असं कोणी दिसत नव्हतं मग आणि मला वाटलं म्हणलं आता आणि मी सारखं बापूचा सा धावा करतच होते की बापू म्हणलं आता तुम्हीच आहे तुमच्याशिवाय आता कोणीच नाही मला असं म्हणले आता जण सोबत होते ते बी तर गेले आणि मग आता मला कोण ट्रेनमध्ये चढण याचा विचार का आता बापू बापू कर मी बापू बापू करताच असं मागून एकदम मा आ लगे दिसलं मला लगे आणि असं पांढरे शर्टन तीन घालून आणि मला मध्ये ढकललं मला मध्ये ढकललं तर मी असे माग पडणार तर त्यांचे दोन्ही हात असे बॅगीला असे तर माग लगे आणि चालू ट्रेन चालू ट्रेन जागेवर नव्हती ट्रेन चालू होती आणि त्यांनी मला असं मागून असं दोन्ही हात आणि म्हणे असं नाही करायचं असं नाही करायचं म्हणेन मला ट्रेनमध्ये ढकल ढकललं आणि मग नंतर आणि यांना काही कळालं पण नाही यांना वाटलं ही समजा गेलीच मधी आणि मी खालीच तर चालू ट्रेनमध्ये लोटणारे समजा माझे बापूच होते त्यावेळेस मला इतकं बापूचं आहे आलं की मी म्हटलं खरंच बापूशिवाय असं कोणीच काही करू शकत नाही बाप म्हटलं बापू तुम्हीच आले म्हणलं आणि तुम्हीच मला याच्यात हे केलं बापूला वाटलं नाही की ह्याच्याजवळ काहीच नाही आहे आणि हे काय करण मग मी म्हणलं बा आणि माग बघते जर कोणीच नाही आणि मला आवाज माझ्या कानात येतोय का तू असं काय करतीस असं का करतीस तू असं नाही करायचं ना हे शब्द माझ्या कानात घुमतोय आणि निस्त पांढरा शर्ट मागून चमाकला बाकी क कह, काहीच नाही आणि मागं बघते असं ट्रेनमध्ये बघितलं मी असं फिरून बघितलं ना तर कोणीच समोर नव्हतं आणि मग यांना नंतर मग मी समजा सांगितलं त्यांना हरिओ हां आंबाई